आदित्य खेळाडूंना विनंती करतोय आपण थोडेसे बाजूला ग्रीन जर्सीमध्ये आहेत आणि विनीत सूरी सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. एक अतिशय चांगले खेळाडू आहेत, खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत, माणुसकीचं एक वेगळं नातं त्याने सुद्धा बांधलं आहे आणि त्यांना आपण बघतोय. दोन बॅटर उतरलेत माझ्यासमोर, प्रदीप लोखंडे जुडले जात आहेत. दोन बॅटर जर आपण बघितलं प्रदीप, तर एका बाजूला शिशिर आहे स्ट्राईक इनकडे आणि अक्षय पाटील नॉन स्ट्राईक इनकडे. निर्मित मात्रे हा गोलंदाजी मार्गावर आलाय, निर्मित मात्रे हा गोलंदाजी मार्गावर आलाय. निलेश मात्रे यांच्या सुपुत्र तयार. पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंटमध्ये खेळून काढला होता बॅटरने आणि एक धाव मिळाली बॅटरला. एका धावेनिशी शिशिर याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या एक. वरद आणि त्यांचे फ्रेंड सर्कल थोडेसे बाजूला आपलीच, इथून थोडंसं अडथळा येतोय समालोचन करतेवेळी. थँक्स कोऑपरेट केल्याबद्दल. वाटलं असे अतिथी कक्षामध्ये या, इथे जागा खाली आहे, तिथे बसून त्या मॅचला तुम्ही बघू शकतायत. निर्मित मात्रे तयार, यंग टॅलेंट. ओ यंग टॅलेंट पाहिलं आपण. आत वळणारा चंडू, बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन लागलाय, पहिला धक्का गॉन. करण्याचा प्रयत्न मात्र हलकासा स्पर्श झाला, विकेट किपरनं चांगला झेल पकडला, पहिला गडी बाद झालाय, पहिला धक्का लागलाय. आणि अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्माने वैभव राऊत सरांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग वसई 2024 सर आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत. मॅच तुमच्या माहिती करता मैदान क्रमांक 1 प्रभात सुपर किंग्स आणि आर्यन नाईट रायडर्स या दोघांमध्ये सुरू आहे. प्रभात सुपर किंग्स टीमने 4 लढती जिंकलेत, 1 लढतीमध्ये त्यांचा पराभव झालाय. दुसऱ्या बाजूला 4 लढती जिंकलेत आर्यन नाईट रायडर्स टीमने आणि 2 लढतीमध्ये त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकावा लागेल तो आर्यन नाईट रायडर्स या टीमला. गोलंदाज तयार झालाय निर्मित, करायचं होतं चंडूला. नवीन आले जयेश चोरगे आला. चंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. 3 बॉलची समाप्ती, धाव फळकावर धाबा, 1 गडी बाद 1. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट टपून होतोय, सरळ चंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, ब्लाइंड शॉट अवेलेबल बघायला मिळाला. अगदी बरोबर, बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि एक धाव मिळाली जयेश चोरगे या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 1-2 धाबा. इथे जास्त संघर्ष करताना दिसत आहेत आर्यन नाईट रायडर्स टीमचे खेळाडू, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. प्रदीप तर निर्मित आपण होतोय, चांगली बॉलिंग करतोय, फ्लॅट डिलिव्हरी होती, फटका फसला, शतरक्षक चेंडूच्या खाली, विकेट, धक्का क्रमांक 2. काय जबरदस्त गोलंदाजीचा मारा होतोय, तिखट मारा होतोय, परंतु ज्याचा पुत्र कामगिरी करतोय त्याच्या पिताश्री इथे खुश झाले असेल. निर्मित मात्रे, निलेश मात्रे पप्प्या यांचे सुपुत्र आहे टेनिस क्रिकेटमध्ये. निलेश मात्रे यांचासुद्धा दबदबा मी अनेक वर्ष पाहिला आहे. यंगस्टार पापडी संघाद्वारे क्रिकेट ते खेळत होते, लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे. कुळ्यागटामधून सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आणि त्यांचा पुत्र सुपुत्र खूप चांगली कामगिरी करतो आहे. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर आलाय मयुरेश. मागच्या मॅचमध्ये मयुरेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पाटी राख्यांकडे नजर टाकून या मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संकट आलेत सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या धाव फळकावर आपण बघताय 2 धाबा 2 गडी बाद. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. बघा निर्मितने चांगली बॉलिंग केलेली आहे, मागच्या सामन्याचा हिरो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, स्ट्राईकवरती आहे. हा चेंडू कशा प्रकारे खेळेल हे बघणं भरपूर महत्वाचं आहे. फुलर लेनचा चेंडू होता, धावून दिले हा चेंडू आतलेला आहे. पंचांनी दर्शवले हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, धाव फलक 3 या धावसंख्येवरती. स्थिरताही प्रत्येक गोष्टीमध्ये असायला पाहिजे, कारण मनाची स्थिरता जर ठेवली तर सर्व काही बरं होऊ शकतं. आणि म्हणतात ना की शरीराने आजारी असलेला मनुष्य मनाने बरा होऊ शकतो आहे.
परंतु मनाने आजारी असलेला मनुष्य शरीराने कधीच बरा होऊ शकत नाही, म्हणूनच कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे। एक चांगलं षटक इथे समाप्त होतं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना आर्यन नाईट रायडर्स टीमची धाव संख्या 2 गडी बाद 4 धावा। पण बघतोय डाव्या बाजूला, त्याच्या बाजूला काही टू व्हीलर्स आहेत, ज्या कोणाच्या गाड्या असेल त्या पार्किंग झोनमध्ये पार्क करा। सीमारेषेच्या आत तुमच्या ह्या बाईक्स तुम्ही पार्क केल्यात, सूचना करतो मी तुम्हाला, सीमारेषेच्या आत तुमच्या टू व्हीलर्स गाड्या आहेत, कोणताही अडथळा या क्रिकेट या खेळामध्ये येऊ नये याकरता आपण सहकार्य करा आणि त्या गाड्या बाजूला दूर करा। वळूया मॅचकडे। दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजाला आहे धीरज राऊत। मागच्या मॅचमध्ये धीरज हा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू, धीरज राऊत हा सुद्धा एक चांगला खेळाडू होता। धीरज आलाय गोलंदाजच्या मार्गावर। बघा मागच्या सामन्याचे दोन्ही हिरो जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। ऑफसाईडला चांगला फटका केलेला आहे शत्ररक्षक आहे, त्याच्याकडे संधी नाही आहे, चेंडू सीमारेषा पार, हा येतो इथ चौकार। बघितलं आपण तंत्र आणि मंत्र याचाच खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंडूला स्क्वेअर कटचा फटका खेळताना दिसला हा फलंदाज। स्वीपर कव्हर क्षेत्राबाहेर चंडू गेलाय, 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या धावफळकर लागली जाते ती 8। पहिल्याच बॉलवरती चांगला प्रहार केला, दुसऱ्या बॉलवरती स्विच हिट केलाय, मात्र त्या क्षेत्रामध्ये बघतोय रंगमंच आहे, त्या रंगमंचाच्या भिंतीवरती हा चेंडू लागलेला आहे, फक्त एक सिंगल धाव मिळते। मोठा फटका होता सर, त्या ठिकाणी अडथळा नसता तर सहज गत्या 4 धाव मिळाल्या असता बॅटरला। संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा। संकटमोचक इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला सापडायला हवा, जिद्दीने लढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला। मागच्या सामन्यामध्ये मयुरेशने चांगली बॅटिंग केली होती, सामनावीरुद्ध ठरला होता, या मॅचमध्ये देखील त्याचप्रकारे त्याला बॅटिंग करावी लागेल। अवेलेबल ऑफ साईडला लॉंग ऑफमध्ये शतरक्षक आहे, मिसफील्ड झालेला आहे, चेंडू सीमारेषा पार, हा आलाय चौकार। दोन गडे बाद 13 धावा फोर्स केले या चंडूला बॅटर जयेश सोरगे याने। लेजंड खेळाडू आहे, 40+ खेळाडू आहे आणि क्रिकेटची भरपूर माहिती या खेळाडूला आहे, कोळ्यागटामधून सुद्धा तो क्रिकेटच्या मॅचेस खेळायचा आणि हा खेळाडू टर्म्प कार्ड खेळाडू आहे, याच्यावर भरपूर काही निर्भर असेल, त्याची खेळी संघाला तारण्याकरता त्यांनी खेळावी। जो अनुभव आहे त्याच्याकडे तो नक्कीच त्याच्या काम येतोय, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि सध्या तरी बघा एक अनुभवी खेळाडू हा स्ट्राईकवरती आहे आणि चांगली बॅटिंग देखील तो करतोय। धावसंख्या 13 वर 2 गडी बाद बॅटिंग करताना आर्यन नाईट रायडर्स टीमची ही अवस्था, काय घडलं बघूया। पंचांकडे शंकेच्या नजरेमध्ये पाहत आहेत, कमरेवर दोन्ही हात आलेत बॅटर जयेश असे, हा निर्धाव चंडू टाकलाय, 4 बॉलची समाप्ती, धावसंख्या 13 धावा 2 गडी बाद। प्रहार करायला होता मात्र जयेशला असं वाटलं असेल हा चंडू जी वाईटची रेषा आहे ती सोडून जाईल, मात्र अवलेस बघतोय आपण फटका फसलेला आहे, शत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेड इथे पकडतोय, जयेश याची केली संपुष्टात, फलंदाज बाद। थर्टीन नाऊ 13 धावा आणि 3 गडी बाद असलेत, स्थिती खूपच नाजूक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि अशा स्थितीमधून आता मार्ग काढण्याकरता नवीन बॅटर गेलाय, उतरलाय नीरज राऊत हा खेळाडू उतरलाय, त्याला चमकावं लागेल, त्याला हिरो बनावं लागेल, हिरो बनण्याची संधी त्याला आहे, त्याला चमकावं लागेल, कारण जो जितका घसेल तितका तो चमकेल, परमेश्वराने प्रत्येकाला एक हिराच बनवलाय, मेहनत केल्यानंतर तुमची चमक दिसून येत आहे।
आता स्क्वेअर कटचा फटका खेळताना बॅटर पूर्ण करतायत आणि एकाच धावेवर ते सध्या समाधान मानतायत. धावसंख्या एकने पुढे सरकली. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडीबाद 14 धावा. काय वाटतंय प्रदीप, तीन षटक अजूनही शिल्लक आहेत, 14 धावा सध्या धावफळकावर लागल्या, तीन षटकांमध्ये किती धावा बनवल्या पाहिजे जेणेकरून एक चांगलं टार्गेट असेल पहिल्या इनिंगमध्ये आर्यन नाईट रायडर्स टीमचं. दोन ओव्हरमध्ये 14 धावा लागलेल्या आहेत. आपण बघतो की मयुरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मयुरेश जर राहिला तर नक्कीच हा स्कोर जो आहे 50+ नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतो. सध्या तरी धाव फलक आपण बघतोय 14 धावा, जे तीन गडी बाद झाले त्याचा थोडासा प्रेशर जाणवतोय मयुरेशच्या वरती. मात्र जो नव्याने फलंदाज आपण बघतोय आलेला आहे आणि पॉवर प्लेचा इशारा आलाय, परंतु असा जो प्रेशर आहे त्या प्रेशरमधून बाहेर निघण्याकरता ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूची आठवण करा. 14 आकडा आलाय म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण 14 ऑक्टोबर 1988 साली ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूचा जन्म सिडनी येथे झाला. आणि आज जर बघितलं तर क्रिकेट विश्वावर वर्चस्व गाजवणारा खेळाडू आहे. 97 या धावसंख्येवर 7 गडी बाद झाले होते अफगाणिस्तान विरुद्ध आणि कुणी भाकीत केलं नव्हतं की डबल सेंचुरी दुशतक मारेला खेळाडू. तो खेळाडू संकटमोचक ऑस्ट्रेलिया टीम करता ठरलाय. इथे कुणीतरी संकटमोचक बनायला हवं. काय तो संकटमोचक मयुरेश असेल, काय तो संकटमोचक नीरज असेल, पाहूया कोणता खेळाडू चांगली भूमिका अदा करतोय. विनय मात्र आलेला आहे हे पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल कव्हरेजर मध्ये खेळून काढलेला आहे शत्रक्षक डीप मध्ये. पायाच्या सैन्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र बॅकअप साठी शत्रक्षक येतोय, तो चांगल्या प्रकारे हा चेंडू फील्ड करतोय. दोन धावा इथे घेतल्या जात आहेत. क्रॅम देखील जाणवतोय, मात्र चांगली धावगती आपल्याला इथे बघायला मिळाली. चांगली रनबीट विकेट्स बघायला मिळाली. दोन धावा पूर्ण झाल्या, दोन धाव फलक पुढे सरसवले. ते म्हणजे ओ बघूया काय घडलंय, आता नेमकं काय घडलं, विकेट्सच झाले पतन. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला. त्या 16 धावा 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. धावसंख्या 16, 4 गडी बाद, 16 धावा, संकट आलेत. संकटाला जिद्दीने तोंड द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण अशीच सिच्युएशन एक वेळ आपण बघितलं तर 18 जून 1983 साली झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय टीम लढत होती. विश्वचषकातील तो साखळी मॅच होता. पत्रकारांचा आणि मीडियाचा संप असल्या कारणानं त्या मॅचचे चित्रीकरण केलं गेलं नव्हतं. त्या मॅचमध्ये अशीच अवस्था भारतीय टीमची होती, ज्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर येऊन कपिल देव निखन सरांनी 175 धावांची विस्फोटक खेळी साकारली होती. वळूया मॅचकडे. 16 धावा धाव फलकावती लागल्या. 10 चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे शत्ररक्षक. येत आहेत दोन, चांगल्या प्रकारे शत्ररक्षण झालेलं आहे. मयुरेश बघा किती वेगाने धावलेला आहे. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या दोन धावीने धाव फलक जाऊन पोहोचले आहेत, म्हणजे 18 धावसंख्येवरती. आपण बघतो मिडल ऑर्डर थोडासा इथे परास झालेला आहे. मिडल ऑवर आपण जर बघितला तर थोडासा कमी परफॉर्मन्स बघायला मिळाला. फुल टॉच चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेला नाही आहे, मात्र चेंडू येतोय मध्ये. फक्त एक सिंगल धाव, फुलटा चेंडू होता. हा चेंडू जर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता, स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला असता, तर आणखीन काय धावा मिळू शकल्या असत्या. मात्र एकच धाव मिळाली. धाव फलक एकने पुढे सरसावलाय, तो म्हणजे 19 धावसंख्येवरती. धावा तर येतात, परंतु प्रॉमिसिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाही बॅटरचे. बघूया या चेंडूवर काय घडतं. ऑफ स्टंपर शफल झाला आहे, चेंडू खेळून काढला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. शतरक्षक फंबल होतोय, एक धाव बॅटर पूर्ण करतायत आणि दोघांमध्ये आता कॉलिंग व्यवस्थित होतोय. कारण का तर या आधीच पतझड झाली आहे, झपाट्याने विकेटचं पतन झालं आहे. 4 गडी बाद सध्याच्या स्थितीला धाव फळकावर धावा 20 लागल्यात आणि या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. 20 रन्स ऑन द बोर्ड. विनय म्हात्रे एक विस्फोटक खेळाडू आहे. 100 जास्त धावा त्याच्या या टुर्नामेंट्समध्ये बनल्यात.
सध्या बॉलिंग मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी ते करतोय। 20 या धावसंख्येवरती चार गडी बाद झालेले आहेत, त्यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालेला आहे। स्वतः गोलंदाज विनय चेंडूच्या खाली येतोय, आणखी एक फलंदाज बाद, पाचवा गडी ते बाद होतोय। पाच गडी बाद, 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत। काय अचानक झालं या टीमला, कारण अगोदरच्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी करणारे खेळाडू आपण पाहिले, त्या टीमचे निराश असतील समर्थक। आमचे मित्र विनोद ठाकूर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, जागृती वहिनीसुद्धा त्या ठिकाणी मॅचचा आनंद लुटत आहेत, सपोर्टर्स म्हणून त्या आर्यन नाईट रायडर्स टीमच्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत। यशराज हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहे। बघूया या मॅचमध्ये काय घडामोडी घडत आहेत। अजून हा पहिला डाव सुरू आहे, दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी आर्यन नाईट रायडर्स टीमची अजून शिल्लक आहे। धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आला आहे निर्मित मात्रे, चौथं षटक टाकण्याकरता तो सज्ज झाला आहे। वैयक्तिक दुसरा संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी मयुरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। मयुरेशाला देखील अजून कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे। मागच्या सामन्याचा हिरो आपण नाही बघतोय मयुरेशाला, मात्र या सामन्यामध्ये आपण बघतोय त्याला थांबवून ठेवलेला आहे, कुठल्या प्रकारे त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाही आहे। त्याची आपण चर्चा करूया। 6 धावा मिळत आहेत, वॉट अ स्ट्रोक, अफलातून फटका षटकार। मात्र 6 धावा मिळाल्यात। ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आत आलेला आहे, चेंडूला खेळून काढाया मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा फंबल झालाय त्याचा फायदा उचललाय मयुरेशाने, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, धाव फलक दोन्ही पुढे सरसावलंय। 28 या धावसंख्येवरती 5 गडी बाद, 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये। ऑन साइडला शफल होऊन फटका केलाय, शतरक्षक आहे, एक सिंगल धाव पूर्ण झाले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील तर पूर्ण झालेली आहे। षटकार आला त्यानंतर मात्र डबलच्या स्वरूपात धावा तो कन्वर्ट करतोय, एक समजदारीचा क्रिकेट इथे दाखवतोय। धाव फलक दोन्ही पुढे सरसावलाय, ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती 30। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटक, पुन्हा एकदा स्विच शॉट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड पर्यंत धाव मिळेल या एका धावेने, धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती। 5 गडी बाद झालेत, 31 धावा धाव फलकावरती। मयुरेश आपण बघतोय जिम्मेदारीने इथे खेळ खेळतोय, त्याला देखील माहिती आहे की विकेट्स गमावल्यात, मला जास्तीत जास्त धावा या धाव फलकावरती लावायच्या आहेत, आणि ती जिम्मेदारी तो इथे आपल्या खांद्यावरती उचलतोय। मात्र फटका फसलेला आहे, शतरक्षक थोडासा दूर होता, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला, 2 धावा घेण्याची संधी मिळाली, 2 धावा पूर्ण केला गेला, षटक संपलं चौथं, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात, 5 गडी बाद, 33 धावा।
नंतर धावपळकावर धावा लागला जात आहेत. 5 गडी बाद 33 धावा आता सुस्थितीमध्ये हा संघ आलाय. 8.25 च्या सरासरीने 33 धावा 4 षटकांमध्ये बनलेल्या आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. हे षटक जर 15-16 धावा देऊन गेलं आर्यन नाईट रायडर्स टीमला तर अटीतटीची लढत आपल्याला मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळेल. प्रदीप आणि यस नक्कीच मयुरेश अजूनही आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी तो स्ट्राईक वरती आहे. आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये मयुरेशने ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्याच अंदाजामध्ये या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. बघूया कशाप्रकारे 6 चेंडू तो खेळून काढतोय. आयुष पाटील आता गोलंदाजी मार्गावर आलाय आणि पंच त्याला काहीतरी दर्शवत आहेत. अनुभव फार महत्वाचा असो. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही पुढे जाता त्यावेळेस तुमचा अनुभव विचारला जातोय. नोकरी प्राप्त करायची असेल तरी अनुभव विचारला जातोय आणि क्रिकेटमधला तुमचा अनुभव काय दाखवते पाहूया. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता गोलंदाज आयुष याचा आणि हा खराब चेंडू इशारा केला पंचाने व्हाईट बॉलचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 5 गडी बाद 34. मयुरेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. ऑफ साइड ला इनफील्डच्या वरून चांगला स्ट्रोक बघायला मिळतो. शतरक्षक धावतोय मात्र चेंडू त्याच्यापेक्षा जास्त वेगाने धावलेला आहे. चेंडू सीमारेषा पार हा आलाय खनखनीत चौकार. म्हणजे 38 वर 5 गडी बाद 38 धावा चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि योग्य ती दिशा दिली बॅटरने. चावसंख्या 38 धावा बनलेली आहे. अजूनही जर विचार केला तर 5 बॉल शिल्लक आहेत. याचाच अर्थ 50 पलीकडे धावपळ जाऊ शकतोय आर्यन नाईट रायडर्स या टीमचा. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय कारण ज्या प्रकारे मयुरेशने फटका केला होता जो कव्हरचा शतरक्षक तट्यार सर्कलमध्ये होता त्याला आता मात्र डीपमध्ये घेतलेला आहे आणि जो डीप एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक होता त्याला सर्कलमध्ये घेतलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. जो शतरक्षक थट्या सर्कलमध्ये घेतला होता त्याने पकडलाय झेल. मयुरेशचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. देऊन 22 धावांचं योगदान देऊन खेळाडू मयुरेश बाद होतोय. संघाकरता काहीतरी त्याने केलंय. 100% योगदान त्याने दिलंय आणि त्याच्याकरता जरा जोरदार टाय होऊन जाऊ द्या. त्यांचे जे संघ नायक आहेत इतर जे सपोर्टर्स आहेत ते सुद्धा टाळ्यांच्या आवाजात त्याचं स्वागत करत आहेत. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर धावा आहेत त्या 6 गडी बाद 38 धावा 4 बॉल अजून शिल्लक आहेत. 4 बॉल रिमेनिंग्स. 5 विकेट गेल्यानंतर मयुरेशने चांगली फलंदाजी केलेली आहे. एक चांगला स्कोअर त्याने लावलेला आहे. 38 धावा आपण बघतोय. 6 विकेट गमावल्यात. नव्याने आलेला फलंदाज मोठा फटका करण्याचा प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप जीवनदान मिळालेला आहे. सहज सोपा झेल होता मात्र हा झेल पकडता आलेला नाहीये. 2 धावा मिळवल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावले ते म्हणजे 40 धावसंख्येवरती 40 रन्स. सोपे आणि सहज झेल सुटले जात आहेत. कठीण झेल असतात ते पकडले जातात. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा. आता फुल टॉस बॉल चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा शतरक्षक विनय येतोय. आणि 4th प्रयत्नामध्ये त्याने झेल टिपलाय. झेल सुटला होता परंतु चांगला प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफलता. 7 गडी बाद धावसंख्या 40 रन्स. आपण बघ 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर इन होतोय. योगेशने जर या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर केले तर एक आणखीन चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळू शकते धावफलकावरती. सध्या तरी 8 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश पंचाकडून गाठ घेतलाय. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय शतरक्षणामध्ये इथे थोडासा बदल केलेला आहे. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅकला आता फलंदाज.
चांगले शतरक्षण झाले. फक्त एक सिंगल धाव इथे घेतली जात आहे, फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेने धाव फलक आपण बघतोय 41 च्या धावसंख्येवरती 41. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू. पुढे सचून खेळायचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू निसटलेला आहे. आणि आपण बघतोय की या शेवटच्या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे बाईच्या स्वरूपात. धाव फलक एक ने पुढे सरसावले. 42 धावा, 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 30 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 43 धावा या पूर्ण करायच्या असतील. अमित राऊत सरांना, त्याचबरोबर कॅप्टन शुभा कॅपिटलचे स्वप्नील पाटील यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या अतिथी कक्षामध्ये या. अमित राऊत संघ मालक आणि कर्णधार शुभा कॅपिटलचे स्वप्नील पाटील यांनी स्टेजच्या समोर या. त्याचबरोबर रुची चॅलेंजर्स टीमचे संघ मालक आणि संघनायकाने लगेचच अतिथी कक्षाच्या समोर या. आणि पी व्ही आर इंडियनचे संघ मालक आमच्या या अतिथी कक्षामध्ये बसलेत. सेमीफायनलच्या मॅचबद्दल ही चर्चा असेल, खास करून कल्पेश पाटील खूप चांगलं काम करतायत. मॅनेजमेंटचे सूत्र हाताळणारे काही या ठिकाणी आपण बघतायत बी पी एलमध्ये, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे. टार्गेट जे आहे ते 43 या धावसंख्येचं आहे. 43 रन्स इज द टार्गेट. आणि ह्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरता बघूया काही बॅटिंग करतायत कशा पद्धतीने प्रारंभिक दोन फलंदाज, आणि या दोन प्रारंभिक फलंदाजांना कसं रोखलं जात आहे याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. आहे थँक्स डीचे मनपूर्वक आभार तुमचं. आठीतटीचे लढत असे आहे की हा मॅच कसाही करून फलंदाजी करताना आता जिंकावाच लागेल. खास करून प्रभात सुपर किंग्स, प्रभात सुपर किंग्स या टीमला त्यांच्या पाठीराखे फार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मागेच मी बघितलं होतं दिनेश पाटील जे तलाठी आहेत आणि महसूल विभागामध्ये भरपूर वर्ष, अजूनही चांगल्या पद्धतीने काम त्यांचं पाहायला मिळालं आहे. महसूल विभागाची अनेक माहिती त्यांच्यामुळेच आम्ही सुद्धा शिकू शकलो आहे असे दिनेश पाटील सपोर्टर्स म्हणून या ठिकाणी दाखल झाले होते. आता संघ मालक आलेत अमित राऊत, कॅप्टन सुद्धा आलेत शुभा कॅपिटलचे स्वप्नील पाटील. सपोर्टर्स सोहे बाजूने आता जास्त आपल्याला दिसून येतील. वळूया मॅचकडे. 43 धावांचं लक्ष आहे. प्रदीप, काय वाटतंय मॅचमध्ये गोलंदाज पकड मजबूत करतील काय, कारण खूप मोठ्या फरकाने फिल्डिंग करणाऱ्या टीमला हा मॅच जिंकायचा आहे. आपण पहिल्या धावामध्ये बघितलं चांगली बॉलिंग झाली होती, मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा ज्या आल्या होत्या बॅटिंग थोडीशी कमी पडलेली आहे, मात्र आता ती बॉलिंगमध्ये देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
नितिन ठाकूर इज ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक इनकडे रोहन, नॉन स्ट्राइक इनकडे रोहन मात्रे आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मयुरेश. नितिन ठाकूर आहे स्ट्राइक इनकडे, 43 धावांचं टार्गेट आहे, 30 चेंडू आणि 43 धावा, 13 धावा जास्त आहेत. म्हणूनच चांगल्या फरकानं मॅच जिंकला तर या ठिकाणी संधी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, आणि मॅच जर जिंकला तर थेट सुपर फोरमध्ये जाण्याची संधी आहे. बॅटिंग करताना ती मयुरेश पहिले षटकासाठी एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय, परफेक्ट ऑलराऊंडर. पहिलाच बॉल आपण बघतोय खोलवर टप्प्यात जात आलेला आहे, वेगवान चेंडू, फलंदाज बीट झालाय, निर्धाव चेंडू जी सांगता झालेली आहे. बरोबर वाईड यॉर्करचा मारा केलाय आणि आउट स्विंग होतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू बसतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय, आत्मविश्वास वाढवण्याकरता पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तो वाढू शकतोय. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. गोलंदाज तयार मयुरेश आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन ऑन साईडला फटका केलेला डीप मध्ये शतरक्षक आहे. तोपर्यंत आपण बघतोय एक सिंगल धाव इथे पलून पूर्ण केली, या सिंगल धावेन धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. रुचू चॅलेंजरचे संघ नायक आणि संघ मालकांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅन ऑफ द मॅच नुकताच पार पडलेला मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर मानस पाटील, इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन मानस. मयुरेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, मयुरेशला चांगली कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये, कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. मात्र वेगवान चेंडू फक्त हलक्या चेंडूला कट केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे हा चेंडू पकडलाय मयुरेशाने. फक्त एक सिंगल धाव, पहिला चेंडू निधाव आला, त्यानंतर दोन सिंगल आलेले आहेत, धाव फलक दोन या धावसंख्येवरती. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर दबाव जर दूर करायचा असेल तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला सलग विकेट प्राप्त करावे लागतील. लगातार विकेट मिळवले तर मॅचमध्ये कम बॅक. ओ बॅटचा एच लागलाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने वेगाने चेंडू प्रस्थान करतोय, चेंडू सीमा रेषेपार, मिळत आहे धावा चार. हा आलाय बीपीएल चौकार, वेलकम बाउंड्री. अर्थातच प्रयत्न गोलंदाज करत आहेत परंतु त्यांना यश मिळत नाही, थोडेसे समर्थक नाराज आहेत तिथे. जर चिरअप केला आपल्या टीमला तर कदाचित मॅचमध्ये वेगळा बदल पाहायला मिळू शकतो आहे. मयुरेश पुन्हा एकदा बॅटचा यश घेतलेला आहे, विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर होता, निर्धाव चेंडू आलेला आहे. पीव्हीआर इंडियनच्या कॅप्टनला विनंती करतोय आणि संघ मालकाला विनंती करतोय आपण त्वरित संपर्क साधा. मॅचकडे होऊया, एक चांगला बॉल टाकला गेलाय, पाच बॉल समाप्त झाले, धावसंख्या धावफळकावर सहा. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 43 या धावसंख्येचं, अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत उर्वरित 25 बॉल मध्ये. 35 बॉल 37 खिताब दिला जातोय. चांगली कामगिरी राहिली होती मानस याची. मयुरेशचा हा चेंडू आपण बघितला, अचूक टप्प्यावरती पडला, बॅट झाला कसा एज घेतलाय, विकेट सफलता मिळवलाय, पहिला गडीबाद गॉन. पहिला धक्का लागलाय आणि डिसिप्लिन बघा, पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही आणि थेट लगेचच पॅबेलिनचा रस्ता पकडला या बॅटरने. लागला पहिला धक्का, षटक क्रमांक एक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना प्रभास सुपर किंग्स संघाची धावसंख्या एक गडीबाद सहा. मॅच मध्ये कम बॅक करण्याचा इरादा जो केलाय तो थोडा थोडा सफल होताना दिसतोय. आर्यन नाईट रायडर्स टीमला मॅच कशाही पद्धतीने जिंकावा लागेल. दुसऱ्या बाजूला एक मॅच तर जिंकावाच लागेल बॅटिंग करणाऱ्या प्रभास सुपर किंग्सला, तर ते क्वालिफाय होतील. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय, नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय विनय मात्रे.
विनय मात्रे आणि गोलंदाजी मार्गावर आता अक्षय पाटील। अक्षय पाटील अभय षटकातील पहिला बॉल घेऊन ऑन साइडला शफल होना फटका खेळलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू एका टप्प्याने सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती घनगती प्रहार चौकार। रोहन मात्रे हा खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून नुकताच चार धावा मिळाल्या, धाव संख्या चार ने पुढे सरकली, धाव संख्या 10 धावा झाली आहे, 10 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ ओनली वन विकेट। चांगला बॉल चांगला कलेक्ट केलाय या ठिकाणी आणि हा निर्धाव चेंडू समाप्त झालाय। दबाव टाकण्याकरता अशा प्रकारचे चेंडू उपयोगी ठरतील। प्रदीप अजूनही 33 धावांची गरज आहे, मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडासा प्रेशर जाणवला होता बॉलरवरती, मात्र हा चेंडू निर्धाव आल्याने तो प्रेशर देखील 33 धावांची अजूनही गरज आहे। रंगमंचा शेजारी जे समर्थक आणि प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो की तिथे गर्दी करू नका प्लीज, सीमारेषेच्या आत तुम्ही उभे आहात, प्लीज विनंती करतो तुम्हाला सर्वांना। वळूया मॅच कडे, धावसंख्या धावपळीवर जर आपण पाहिली तर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 12 धावा, 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात, 12 रन्स ऑन द बोर्ड, अजूनही 31 धावांची गरज आहे। पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा आलेल्या आहेत। अवलीचा बघा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे, कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक डीप मध्ये आहे, फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल, या सिंगल धावेने धाव फरक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती, अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे। म्हणूनच लढावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, लढावं लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला, 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे। सर्व काही व्यवस्थित चाललंय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, गोलंदाजी करणाऱ्या टीमचे समर्थक बघा ना तिथे शांत बसलेत, कुणाच्या हात डोक्यावर आलेत, कुणाच्या हाताची घडी पाहायला मिळतंय, हे दृश्य या मॅच समर्थकांमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला। अक्षय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जातोय, आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय, चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला बघायला मिळाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालेला आहे, यष्टनच्या अगदी जवळ हा चेंडू आला होता मात्र यष्टनवरती चेंडू लागलेला नाही आहे, एक धाव कंप्लीट झालाय, या एका धावेन धाव फलक बघतोय आपण, 14 रन्स स्कोर मूव्स ऑन 14, 14 धावा धाव फळकावर 1.5 बॉलची समाप्ती। प्रभा सुपर किंग्स हा संघ चांगली वाटचाल करतो आहे, अजून आता या चंडू या षटकातील एक चंडू शिल्लक आहे, धाव संख्या 14 धावा, रिक्वायर रन रेट जर आपण बघितला तर 9.16 आहे आणि सध्या करंट रन रेट थोडासा कमी आहे। गोलंदाज तयार, त्याच्या कोट्यातील आता शेवटचा बॉल असेल, स्ट्राइक इन कडे रोहन मात्रे, ऑफ स्टंपर शफल झालाय, स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये चंडूला वळवलाय, देर इज अ लॉन्ग चेस फॉर द फिल्डर, गेट 1 रन सेफली बट दॅट्स अ 4 रन्स, पण हा चौका मिळतोय बॅटरला, 4 धावा, हा शानदार स्ट्रोक बीपीएल चौकार। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धावा लागल्या जातात, त्या 18 धावा आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांनी दाखवलाय, 18 बॉल शिल्लक आहेत, 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे। प्रदीप मॅचमध्ये आता गोलंदाज या ठिकाणी कमी पडतायत, काहीतरी मार्ग काढावा लागेल, विकेट्स मिळवावे लागतील। बघा जे अक्षयचं मागचे षटक जे होतं ते थोडंसं महागडं ठरलेलं आहे, पहिल्या बॉलवरती चौकार लागला आणि शेवटच्या बॉलवरती देखील चौकार लागलेला आहे आणि त्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत। आता मात्र प्रेशरमध्ये आपल्याला बॉलर्स बघायला मिळत आहेत, फलंदाज नक्कीच चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत, त्यांचा आत्मविश्वास हा दुणावलेला आहे, त्यांना देखील माहिती आहे की आपल्याला जो रनरेट आहे तो आपल्यासाठी माफक आहे एका षटकामध्ये। तिसरं षटक हाताळण्यासाठी नीरज आलेला आहे, नीरज राऊत फिल्डिंगची पाहणी करतोय, वेळ जास्त वाया जातोय म्हणूनच सर्वांनी वेळेला महत्व द्या प्लीज, वेळ असेल तर आपण सर्व काही करू शकतो, वेळ डिगून गेल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नसतं। 18 बॉल 25 धावांची आवश्यकता, गोलंदाज नीरज राऊत तयार, 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे। पहिलाच बॉल आपण बघतोय, उसळी घेणारा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न,
प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. पॉइंट मध्ये हा चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. निराजने पहिलाच बॉल पण बघितला, उचली घेणारा होता, संधी होती. इथे मोठा फटका खेळण्याची फलंदाज झाला, मात्र एक सिंगल धाव आलेली आहे. अजूनही 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 17 चेंडू 24 धावा. ऊर्जा मात्र फिल्डर मध्ये मला दिसत नाही. विकेट घेण्याकरता असं वाटत नाही की विकेट घेण्याकरता हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे. प्रयत्न करायला हवेत, प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला फळ मिळत असतंय. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवत असत. फुल लेंथ बॉल, बॅटचा हलकासा स्पर्श होतो, बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू जातो आहे, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. आणि अर्थातच एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफळकावर पुढे सरकली. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत 20 धावा 20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. आता चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 3 ते 4 निर्धाव चेंडू गेल्यानंतर कदाचित मॅचमध्ये रंग भरला जाऊ शकतो आहे, मॅचमध्ये परतीचा प्रवास होऊ शकतो आहे आर्यन नाईट रायडर्स या टीमचा. इथे ब्रेक थ्रूची गरज आहे. निरजला तो ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. एखादा ब्रेक थ्रू जर आला तर नक्कीच जो रनरेट आहे तो नक्कीच थांबेल. अबोले साहेब बघतोय, मिस्टर फटका झालेला आहे. झेलची संधी, ब्रेक थ्रू मिळेल का? यस मिळालाय. फलंदाज बाद. एकदा युनिटी दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. आर्यन नाईट रायडर्स टीमला चांगली गोलंदाजीच करावी लागेल, कारण फलंदाजी करताना आपण बघितलं तर प्रभात सुपर किंग्सला 15 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 43 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि सध्या विकेट पडली आहे, दबाव येऊ शकतो बॅटिंग करताना. आता पुन्हा एकदा त्यांची बॉडी लँग्वेज इथे बदलली जात आहे. अगोदर त्यांचे खांदे होते ढासाळले होते, आता मात्र पुन्हा एकदा ते खांदे पुढे उंचावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला जिंकायचं असेल मैदानाच्या आतून तर आत्मविश्वास नावाचा मित्र हा तुमच्या सोबत असायला पाहिजे. आत्मविश्वास नावाचा मित्र जर सोबत असेल ना तर पराभव नावाचा शत्रू तुमच्या जवळ कधीच येत नाही. नीरज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन वेगवान चेंडू वेगवान मारायचा केला जातोय. फलंदाज भेट होतोय. चेंडू टाकून सर या षटकामध्ये 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. आणि धाव फलक आपण बघतोय फक्त 20 धावा. 2 गडीबाद 20 धावा. एक चांगला चेंडू, थोडासा ब्रेक केलं होतं, चेंडूला वळवलं होतं गोलंदाज धीरज राऊत याने. ओ चांगला बॉल, चांगला बॉल, खूप सुंदररित्या गोलंदाजी करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी एकच असा गोलंदाज बघितला होता, ग्लेन मॅकग्रॅब. या गोलंदाज सातत्याने ऑफ स्टंपच्या दिशेने मारा करायचा, तसाच इथे हा फिरकी पट्टू आहे, थोडासा वेग कमी आहे परंतु लाईन आणि लेंथ अगदी बेटर आहे या खेळाडूची. धावसंख्या धावपळकर 2 गडीबाद 20. स्लोवर वन होता आणि तो मिस केलेल्या फलंदाजाने डान्सिंग डाऊन टू ट्रॅक आलाय, मात्र चेंडू अचूक टप्प्यावरती पडल्या कारणाने आपण बघतोय बॅटचा हलकासा एज घेतलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे. षटक संपलाय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 21 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे. चांगला कमबॅक या षटकामध्ये केलेला आहे निरजाने. काहीत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. काय मॅचमध्ये परततील फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. 12 बॉल 22 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चिमाजी अप्पा ह्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रण संग्राम भंडारी प्रीमियर लीग 2024. आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. प्रभात सुपर किंग्स या टीमचा गोलंदाज सर आपण बघितला तर
मयूरेश गोलंदाज आला है। आर्यन नाइट राइडर्स टीम द्वारे तो चांगल काम करून गेलाय आणि आता सुधा संघाला गरज है। स्ट्राइक इन कड़े डावकुरे हाथा बैटर है धीरज राउत या आधी विनय मात्र हा खेलाड़ू बाद झाला है। दोन गड़े बाद एक धाबा आता बारा बॉल मध्य 22 धाबांची गरज है। मयूरेशाचा हा बॉल हवे मध्ये आहे दूर वरून शतरक्षक पोहोचेल काय एक धाव मिळाली बॅटरला दुसरी धाव घेण्याकरता ते प्रयत्न करतात प्रयत्न केल्यानंतर त्यांना फळ मिळतंय। दोन धाबा होतात पूर्ण दोन धाबांच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली आहे दोन गडी बाद 23 धाबा आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धाबांची गरज आहे। प्रदीप पहिल्याच बॉलवरती दोन धाव आलेले आहेत आपण सरासरी जर बघितली तर 11 ची सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकामागे पहिल्याच बॉल वरती दोन धावा आलेले आहेत आपण बघतोय मयूरेशाला एक परफेक्ट ऑलराउंडर म्हणून तो कामगिरी करतोय। मयूरेशाचा हा चेंडू अकोट्याचा चेंडू फटका फसलेला आहे मात्र शतरक्षक दूरवरती आहे पुन्हा एकदा दोन धावा घेण्याची संधी असेल एक धाव पूर्ण झालेला आहे फेकी झालेली आहे फक्त एक सिंगल धाव मिळेल काय थ्रो झालेला आहे इमेल प्रमाणे सरळ बॉलरच्या हातामध्ये हा थ्रो झाला फक्त एक सिंगल धाव का टिकी टक्कर असा मॅच होईल असं मला वाटतं या ठिकाणी कारण ह्या क्षणाला जर आपण बघितलं तर चेंडू शिल्लक आहेत सध्याच्या घडी 10 आणि 10 चेंडूमध्ये 29 धावांचा आहे। मयूर किंग जर 1 ते 2 चेंडू निर्धाव टाकले किंवा विकेट मिळवली तर दबाव प्रभास सुपर किंग्सवर येऊ शकतोय पाहूया काय करतोय आपल्या गोलंदाजी मार्गावर असताना कारण रोहन हा 7 बॉल मध्ये 13 रन्स बनवतोय तो सुद्धा चांगलं योगदान देतो आपल्या संघाकरता। धीरज राऊत 5 बॉल मध्ये 4 रन्स बनवतोय त्याने सुद्धा भागीदारी करण्याचा मानस दाखवलाय। गोलंदाज तयार दूरवरून 15 ते 20 पावलं आपले मोजलेत मयुरेश या गोलंदाजाने ओ काही घडले बघूया मिडल स्टंप वरून कच्चित हा चेंडू गेलाय की काय पाहणार आहोत आणि होय मिडल अँड लेग स्टंपच्या वरून हा चेंडू आपल्याला जाताना दिसतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती धाव संख्या धाव प्रकार 24 धाबा आता स्थिती अशी बनलेली आहे 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 29 धाबांची गरज आहे। 9 चेंडू 29 धाबांची गरज समयगत म्हटलं होतं की मयुरेश हा परफेक्ट ऑलराउंडर आहे आणि स्वतःला सिद्ध करतोय। हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता त्यात हार केलेला आहे फायदा उचललेला आहे चेंडूला पाठवले सरळला लॉग आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता षटकार। बर बघितलं आपण तर 8 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू 13 धाबा 8 चेंडूंमध्ये बॅकलिपचा वापर केलाय स्लॉटमध्ये चेंडू दिला होता आणि अर्थातच ओव्हरपिच चेंडू हे खेळाडूला प्रत्येक हवे हवेसे वाटणारे चेंडू असतात। या षटकाराने सामना लगेच इथे बदललाय पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक हा चेंडू देखील कदाचित सीमारेषेच्या बाहेर जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार। आता रोहन हा वॉट स्ट्रोक लगातार त्याने 2 षटक 36 बनले आहे आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। पहिले 3 चेंडू आपण बघितले अचूक हात आले होते मयूरेशाने मात्र शेवटचे हे 2 चेंडू आपण बघितले तर झोन मध्ये हात आलेत आणि हा तर स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजाचा चेंडूला सरळ त्याने पाठवलाय लॉग आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर अपुते वाऱ्याचा वेग देखील वाढला गेलाय आणि वारची साथ देखील मिळाले फलंदाजाला अजूनही पण बघतोय 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे अजूनही सामना संपलेला नाही आहे। हा चेंडू निर्धाव किंवा या चेंडूवरती जर विकेट आली तर शेवटच्या षटकात आणखीन थोडासा रोमांच आपल्याला बघायला मिळू शकतो मात्र हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल मयुरेश हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। 7 चेंडू आणि 7 धावांची गरज हा चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आलेला आहे बघा जे 2 चेंडू वरती 2 षटकार आले त्याचा हा प्रेशर जाणवतोय मयुरेशावरती आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। शेवटचा बॉल घेऊन 6 धावांची गरज आहे 7 चेंडू 6 धावा हा चेंडू आपण बघतोय परफेक्ट लाईन वरती पडलेला आहे लेंथ वरती पडलेला आहे हा चेंडू तो निर्धाव
षटक संपले चौथ अजुन ही सहा चेंडू मध्य सहा धावे की गरज है सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा धावे की गरज ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो मैदानाच्या मध्ये अपन पण एक छोटा सा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजे ला संधि कम ऑन डीजे बघतोय थोडीशी स्ट्रॅटेजी आखली गेली सहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज जिथे आलेला आहे बॉलिंग मार्क वरती कौस्तुभ चौधरी हा बॉलिंग मार्क वरती आलेला आहे सहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे बघूया हा सामना कुठपर्यंत नेऊन ठेवतायत व्हाइट बॉल व्हाइट चेंडू त्या हाताला गेलाय पीव्हीआर इंडियन्स टीम प्लीज आपण लवकरात लवकर संपर्क साधा पीव्हीआर इंडियन्स टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय लवकर आपण संपर्क साधा एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण बघतोय इथे फलंदाज बाद झालाय अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय चार धावांची गरज आहे पहिला चेंडू वाईड हाताला त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय डाऊन दिले एक चेंडू हाताला गेला होता मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झाला एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या बॅच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे अजूनही जिंकण्यासाठी चार धावांची गरज आहे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे पाच पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज चला थोड़ा सा स्पीडअप कराएं अपने सेमी फाइनल फाइनल का मैच खेलवाय लक्षा गया थोड़ा सा स्पीडअप कराए अजु जिंकने चार धावे की गरज है चेंडू बाकी है पांच पांच चेंडू आ जिंक चार धावे की गरज नवीन बैटर इन जाए निर्मित म्हात्रे कस्तुभ अपन बगतो बॉलिंग मार्क वरती है कस्तुभ याला चांगली बॉलिंग करावी लागेल कारण जे येणारे पाच चेंडू आहेत अचूक जर हाताळले तर मात्र निर्मित मात्र याने हा ठोकलाय विनिंग षटकार एम एस धोनीच्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलेला आहे सगळ्यांनी मागे यायचे जे सर्व प्रेक्षक आहेत सगळ्यांनी ग्राउंड मोकळा करायचे आणि उपांत्य फेरीचे सामने दोन चार षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे पीव्हीआर इंडियनचा कर्णधार पीव्हीआर इंडियन प्रभातचा कर्णधार रुचीचा कर्णधार झाला झाला ना सर्वांनी खाली करायचं ग्राउंड मैदानाच्या बाहेर उभं राहायचं आहे हॅलो सर निर्मित म्हात्रे यांनी लगेच जायचं आहे मॅन ऑफ द मॅच